पक्षाचे हायकमांड माननीय श्री शरद पवार साहेबांच्या निर्देशानुसार राज्य समिती सर्व जिल्हा तालुके आणि अगदी ब्लॉक स्तरावरील सर्व समित्या स्थापन करत आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्नाटक राज्याध्यक्ष वकील सी एस इनामदार म्हणाले. बेळगाव शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी एनसीपी जिल्हाध्यक्ष ज्योतिबा पाटील व पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याचे घोषित करत त्यांना प्रमाणपत्र देऊन रितसर पक्षाची जबाबदारी देत असल्याचे यावेळी सांगितले. माझ्याकडे कर्नाटक राज्याची जबाबदारी दिल्याने आमच्या हायकमांडला आनंद झाला असल्याने कर्नाटक राज्य समिती राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भेटी देत आहे आणि आगामी निवडणुकांसाठी मंच पंचायत महामंडळ आणि लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांचे सर्वेक्षण करत आहे. त्यामुळे निवडणुकीत उतरण्यासाठी त्यांच्या जिल्ह्यातील योग्य उमेदवार शोधून काढण्याच्या सूचना आमच्या सर्व पक्षाच्या जिल्हा प्रमुखांना दिल्या आहेत. आम्ही यापूर्वीच कर्नाटक राज्यात सदस्यत्व मोहीम सुरू केली असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस पार्टी नॅशनल पक्षांचे शरद पवार आदेश मिळाले. सप्टेंबर लास्ट वीक मध्ये बेंगळूरली प्रेस क्लब मध्ये प्लेसमेंट माडी नम एला स्टेट ऑफिस डिक्लेअर माडी ಎಲ್ಲ ಅವ್ರದ್ದು ಪ್ರಕಾರ ನಾವು ಎಲ್ಲ ಜವಾಬ್ದಾರಿ ಕೊಟ್ಟಿರುತ್ತೇವೆ. ಅದೇ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟಲ್ಲಿ ನಾವು ಟೂರ್ ಮಾಡಿ ಪ್ರವಾಸ ಮಾಡಿ ಸಂಘಟನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ನ್ಯಾಷನಲಿಸ್ಟ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಕಳಿಸ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಇಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಕಮಿಟಿಯನ್ನು ರಚಿಸುತ್ತೇವೆ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಶ್ರೀ ಶರದ್ ಪವಾರ್ ಜಿ ವಿಜ್ ಅಂಚಾಲಿಂಗ್ ಲೀಡರ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಆ್ಯಂಡ್ ನ್ಯಾಷನಲ್ ನ್ಯಾಷನಲ್ ವರ್ಕಿಂಗ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಶ್ರೀಮತಿ ಸುಪ್ರಿಯಾ ಸುಲೆ ತಾಯಿ ಆದೇಶ ಮೇರೆಗೆ ಈ ಬೆಳಗಾವಿ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ನೂತನ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಜ್ಯೋತಿಬಾ ಜ್ಯೋತಿಬಾ ಚವಾನ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರಿಗೆ ನಾವು ಈ ಬೆಳಗಾವಿ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಅದೇ ಚಿಂತಾಕ್ತಿ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಆದೇಶ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದೇ ರೀತಿ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಎಸ್ ಸಿ ಎಸ್ ಟಿ ಸೆಲ್ ಸ್ಟೇಟ್ ಜನರಲ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಬೆಳಗಾವಿ ಡಿವಿಷನ್ ಇನ್ಚಾರ್ಜ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರಿಗೆ ನಿಂತು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಶ್ರೀಮತಿ ಪ್ರಭಾವತಿ ಬಾಳೇಕರ್ ಮತ್ತು ಮುನೀರ್ ಅಹಮದ್ ಅಕ್ಬರಲಿ ಲತೀಫ್ ಇವರಿಗೆ ಸ್ಪೆಷಲ್ ಇನ್ವೈಟ್ ಅಂತ ಸ್ಟೇಟಿಗೆ ಸ್ಪೆಷಲ್ ಇನ್ವೈಟ್ ಅಂತ ಅವರು ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು ಯಾರು ನಮ್ಮ ಪಾರ್ಟಿ ಜಾಯ್ನ್ ಆಗಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿದಾರವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ವೆಲ್ಕಮ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಮತ್ತು ಬೇರೆ ಪಾರ್ಟಿಯಲ್ಲಿ ಕೆಲವರಿಗೆ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿರುವುದಿಲ್ಲ ಅಂತವರು ನಮ್ಮ ಪಾರ್ಟಿ ಜಾಯ್ನ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. मी कर्नाटक प्रदेशाध्यक्ष या नात्याने सर्व इच्छुक व्यक्तींचे मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ज्यांच्यावर त्यांच्या पक्षाकडून दुर्लक्ष झाले आहे आणि त्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांचे स्वागत करतो आणि परिवर्तन घडवून आणण्यासाठी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील व्हावे आणि राष्ट्रवादीच्या वतीने मी त्यांना आश्वासन देतो की प्रत्येक कार्यकर्त्याला या पक्षात येण्याची संधी दिली जाईल अशी या दरम्यान त्यांनी माहिती दिली आहे. महादेव पवार, KNN City News, बेळगाव.